नमस्कार, मी रोहिणी, श्री चटकदार मराठी रेसिपीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर सध्या आपण रात्रीच्या जेवणातले हलके फुलके पदार्थ पाहत आहोत। तर त्यातला आपण काल एक पदार्थ पाहिला आणि आज एक दुसरा नवीन पदार्थ पाहणार आहोत। तर रोजच्या भाजी पोळीचा आपल्याला संध्याकाळच्या जेवणामध्ये नक्कीच कंटाळा येत असतो, तर आपण काहीतरी वेगळं खाण्याचा ट्राय करतो। तर अशा वेळी आपले हे जे पदार्थ आहेत जे आपण सध्या पाहत आहोत ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील। ते हेल्दी तर आहेत, शिवाय कृतीही त्याच्या झटपट आहेत, साहित्यही अगदी कमीत कमी लागतात। तर आजची जी रेसिपी आहे ती तुम्हाला नक्की आवडेल। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मूग डाळ घेतली आहे आणि एक वाटी भर लापशीची भरड घेतली आहे, जी गव्हाची भरड असते, लापशीसाठी वापरतो आपण ती। तर ती अशा प्रकारे ती एक वाटी घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला कुकरमध्ये चमचाभर तेल टाकायचं आहे, त्यामध्ये एक चमचा मोहरी, एक चमचा जिरे टाकायचे आहेत। ह्याची कडक फोडणी करून घ्यायची आपल्याला। जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडकले की त्यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत थोडेसे। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, काहीच वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटं खूप झाली। त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 ते 3 मिरच्या कापून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये परतून घ्यायच्या मिरच्या। त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेत मी आणि ते बारीक चिरून घेतलेत। तर अशा प्रकारे तेही आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत टोमॅटो। यामध्ये कांद्यापेक्षा टोमॅटो जास्त घ्यायचा, त्याने चव छान येत उतरते या पदार्थामध्ये। त्यानंतर मी इथे कढीपत्ता घेतला आहे, तर तो असा बारीक करून घ्यायचा। हा सुकलेला कढीपत्ता आहे, मी तो चुरगळून टाकला, त्यामध्ये चव छान उतरेल। त्यामध्ये जर ओला असेल तर तो कापून टाका। त्यानंतर हळद घेतली आहे, एक चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, एक चमचा धने पावडर टाकली आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कुठलेही बाकीचे मसाले घालायची गरज नाही आपल्याला यामध्ये। अगदी झटपट घरगुती जे पदार्थ आहेत आपले त्यावरच आपण बनवतो आहे। त्यानंतर आपण जे वाटीभर घेतलं आहे लापशीचं ते टाकायचे आणि जी डाळ घेतली अर्धी वाटी मुगाची ती आपण त्यामध्ये टाकली आहे। तेलामध्ये हे व्यवस्थित आधी परतून घ्यायचं, जेणेकरून काय होईल, आपण जे घेतलेत लापशीचे तांदूळ तर ते व्यवस्थित यामध्ये परतले जातील तेलामध्ये। त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्याव्या लागतील। तर अशा प्रकारे मी पाणी टाकून घेतलं आहे। पाणी टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे कसुरी मेथी घेतली आहे आणि कसुरी मेथी यामध्ये टाकायची। तर ही जे लापशीची खिचडी आपण बनवतो ना, यामध्ये या मेथीची आणि टोमॅटोची चव इतकी अप्रतिम येते। आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे आपली लापशीची खिचडी तयार झालेली आहे। ही संध्याकाळच्या जेवणामध्ये अप्रतिम आहे। यासोबत तुम्ही भाज्यांचे सॅलड घेऊ शकता किंवा दह्याची कोशिंबीर घेऊ शकता, काकडीची वगैरे, खूप छान लागते। आणि अजून एक महत्त्वाचं की यावरती आपल्याला अगदी एक चमचाभर साजूक तुपामध्ये लसूण तडतडून घ्यायचा आहे। अगदी याची खरपूस फोडणी यावरती टाकायची। इतकी अप्रतिम चव येते या खिचडीला, कोणी म्हणणार नाही की ही आपण या तांदळा सॉरी लापशीच्या तांदळापासून केलेली आहे। पौष्टिक आहे, नक्की ट्राय करा आणि चवीला तर भन्नाट आहे। चला तर आजची रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, त्याचबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। असाच प्रतिसाद असू द्या। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।